हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं होतं की ताईने माझे किती छान छान ब्लाउज शिवले होते आणि आता ताईनी ताईचे सुद्धा खूप छान ब्लाउज शिवले आहेत. खूप म्हणजे खूप भारी आणि वेगळ्या पॅटर्न मध्ये, जसं का नवीन डिझाईन मध्ये शिवले आणि दोन्ही सुद्धा खूप छान आहे. हो, कलर पण छान आहे, दिवाळीच्या साडीच्या वेळचा पण, आणि अजून एक म्हणजे खूप छान शिवलाय फिनिशिंग, ते पण छान आली आहे. तर चला मग ताईचे ब्लाउज दाखवतो तुम्हाला. आज कसे शिवले आहेत ते ब्लाउज किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे पण खूप छान. आणि हे पण छान आहे. मागच्या वेळेस आम्हाला मानसीचं जे ब्लाउज शिवलं होतं त्यामध्ये वेलवेटचं, तर त्यावेळेस कळलं नाही कार्ड काढून टाकायचं आणि डायरेक्ट डिझाईन ठसून घ्यायचं, तर तिचं तर थोडस वेगळंच झालं होतं. कारण एवढी आयडिया नव्हती नवीन शिवली होती. आणि ही जी बाई आहे, 10 बाई घेतली आम्ही लॉंग मध्ये. लॉंग मध्ये घेतली आणि याचा गळ आपण असा गोल मध्ये घेतलाय. आता ते घातल्यावर व्यवस्थित थोडस डीप घ्यायला पाहिजे होतं, पण मानसी ठीक आहे आणि घातल्यानंतर एवढं काही वाटत नाही. ते कशामुळे असं दिसतंय, घातल्यानंतर परफेक्ट दिसत, घातलेलं त्यामध्ये वेलवेट असा गोळा गोळा झालेला दिसतोय. आणि वेलवेटचं शिवताना एकदम वेलवेट थोडासा सुटकता असं म्हणजे सरकत नाही का, तर मला एकदा उसव पण लागलायचा गळा, नाही का थोडस त्रास झालाय झाले. हा, कारण की हे चोपड असतं ना. आणि लेस सुद्धा मानसीने आणली होती. ती बोलली कथा तुम्हाला ही ब्रॉड लेस छान छान छोटी पण आणली होती तिनं, तर ती बोलली कथा हीच लावा आणि परफेक्ट मॅच झाली. आणि वेलवेटचा ब्लाउज तर आपण कशावर पण घालू शकतो. आणि आता तर फॅशन निघली कॉन्ट्रास्ट घालायची, त्यामुळे लोक बऱ्यापैकी असे वेलवेटचे वगैरे ब्लाउज खूप खूप, आणि यामध्ये पण खूप वेगवेगळे कलर पण आहे. माझे पण झाले, ताईचा पण झाले. आता एकच ब्लाउज बाकी आहे, ते आता ताई दाखवत आहे तुम्हाला. हे झालंय छान, हे पण आवडले घातले छान होते. आणि सगळ्यात भारी ब्लाउज सगळ्यात ब्लाउज भारी म्हटलं नाही का. हे फ्रिलचं ब्लाउज आहे, याला दोन फ्रिल टाकले आहेत आणि याची सुद्धा फिनिशिंग एकदम भारी आली आणि याला सुद्धा प्रिन्सेस कटच टाकलाय आम्ही, कारण की आम्हाला प्रिन्सेस कटच जास्त आवडत. असं कटरी वगैरे बसत पण प्रिन्सेस कटचं माहिती का मला आवडतं. आणि कट वगैरे पण छान आहेत प्रिन्सेस कटचे, घातल्यावर तर इतकं भारी दिसत ना, खूप छान दिसत. तरी पण मला नाही का थोडीशी अशी खाली घ्यायची होती, ही थोडी उडन बाई सारखी, उडन बाई सारखी जास्त झाली थोडीशी उडणारी, पण छान आहे. कारण की कपडा काही थोडासा कमी होता, मी ऍडजस्ट करून शिवलाय आणि एकदम बसला. आता कसं जास्त म्हणजे ब्लाउज म्हणजे बाई वगैरे जे असते ती फॅन्सी असल्यामुळे मागचा गळा तुम्ही सिम्पल सुद्धा टाकू शकता. खूप जास्त फॅन्सी हे पण ओव्हर म्हणजे स्लीव्स पण ओव्हर, गळा पण जास्त त्याच्यामध्ये. तरी पण माझं एक चुकलं का, मी लेस नाही करायला मॅचेस आणली, थोडीशी वेगळी आणायला पाहिजे. याची काट जे आहे ती चॉकलेट, तर तशी लेस आणायला पाहिजे. अजून ब्लाउज त्यावेळेस कळालंच नाही एवढं. याची सुद्धा फिनिशिंग बघा खूप छान आली, नाही तर माझं प्रत्येक वेळेस काय व्हायचं हे खाली वरती असं जोडताना व्हायचं थोडस. पण मी आयडिया म्हणजे थोडी केली, बघितलं व्हिडिओ वगैरे, तर एकदम भारी जमायला लागलं. हो, एकदम छान ब्लाउज शिवलेला हे सुद्धा. आणि घातल्यानंतर एकच नंबर वाटतंय मला, तर खूप आवडलं. आणि मी फर्स्ट टाइम फ्रिलचं शिवलं बरं का, नाही सेकंड टाइम पहिले शिवलं होतं पण एवढं भारी नव्हतं जमलं, हे एकदम भारी जमलं. बघा तुम्हाला सुद्धा असं बघितल्यानंतर वाटत असेल, खूप छान वाटतंय. हो, मानसीचे पण खूप छान जमले, मानसी खूप खुश आहे. खूप खुश आहे कारण की मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस खूप जास्त म्हणजे खूप छान शिवलं, फिनिशिंग वगैरे छान आली. स्वीटू नाही काल बोलली का, ज्या मम्मीचे तू ब्लाउज शिवले ना, तुम्ही तुला शिलाई आणून देते. मी तो आणि शिलाई शिलाई म्हणजे तिने काय आणून दिली की कपडा काहीतरी आणून दिले, फेविकॉल आणून दिला, पैसे आणून दिले ड्रेसिंग. हिला म्हणजे पैसे कुठे मम्मा दिले आणि माझ्याकडे ठेवले. मी नको गे सुटी म्हणे, मी पप्पाला सांगते मम्मा तुला पैसे द्यायला माझ्या. खूप हुशार आहे. तर कसे वाटले मग तुम्हाला हे दोन पैकी कोणतं ब्लाउज जास्त जास्त आवडलंय? मला माहिती तुम्हाला आवडलंय म्हणजे, पण कलर मुळे हा पण छान आहे, पण हे जास्त स्टँडर्ड वाटतंय. आणि वेलवेट मध्ये कसं नाही शिवू शकत आपण अति फॅन्सी नाही शिवू शकत, नाही तर पण आपण हे करू शकतो नाही का, चौकोन वगैरे असं त्रिकोण षटकोन आकाराचं ब्लाउजला करू शकतो, पण निवडलं वेलवेटला कोण करतं एवढं. हो, त्यामुळे मग हे ब्लाउज जास्त फॅन्सी शिवलं आणि ते साधं शिवलं. येस, फक्त एवढं त्याची मोठी बाई शिवली आणि त्याची छोटी बाई शिवली, तसं मानसीची पण एक बाई छोटी शिवली छोटी शिवली आणि एक तर स्लीव्हलेस शिवली. तुम्हाला कसं वाटलं ताईंनी शिवलेले ब्लाउज, नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. आणि कोणतं आवडलं ते सुद्धा सांगा, फ्रिलचं आवडलं की हे आवडलं का, मानसीचं ते दोन्हीपैकी कोणतं जास्त आवडलं ते तुम्ही सांगितलंच. तसं मला तर हेच आवडलंय सध्या. मला पण हेच आवडलं, सगळ्या ब्लाउज पेक्षा हे जास्त आवडलं. आणि घातल्यानंतर एवढं भारी वाटतंय ना, खूप सुंदर छान दिसणार.
कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. बाय बाय.